त्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। तू अवधूता सत जननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिव्याचे असे काही महत्त्व सांगणार आहे ज्यानं प्रत्येक प्रकारचा दिवा लावल्याने तुमच्या वेगवेगळ्या अडचणी दूर होतील। तर कसा आहे तो, कुठे लावायचा आहे, त्याचीच माहिती आपण आता घेऊयात। पहिली गोष्ट म्हणजे दिवा हा आपल्या संपूर्ण घरामध्ये ऊर्जा आणण्याचं काम करतो। दिव्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटीचे तरंग पसरतात। दिवा एक लक्षात घ्या, दिवा कधीही एका वातीची दोन वात करून लावू नका। तर दिव्यासाठी दोन सेपरेट वाती घ्या आणि त्याची एक वात करून तुम्हाला दिवाची जी वात आहे ती लावायची आहे। एकाच वातीच्या दिव्याचा घराला कोणताही लाभ होत नाही हे मी तुम्हाला सांगते, कारण दोन वातींमध्ये जी ऊर्जा एकत्र केल्यावर निर्माण होते ती एका वातीमध्ये होत नाही। त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात घ्या की दिवा लावताना तुम्हाला दोन वाती लावायच्या आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे दिवा हा किमान आठवड्यातून 2 ते 3 वेळा घासावा। त्यातली काजळी किंवा लागलेली घाण ही काढावी। पिरियडमध्ये 5व्या दिवशी पहिल्यांदा दिवा घासावा, देवघर स्वच्छ करावं आणि मग पूजेला लागावं। हे काही नियम तुम्ही पाळा। दिव्याच्या खाली जे कोणी अक्षतांचं अखंड अक्षतांचं आसन, तुळशीखाली सुद्धा दिव्याच्या खाली अक्षतांचं आसन म्हणजे एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये अक्षता घालायच्या आणि मग त्यावर दिवा ठेवायचा आणि मग तो तुळशीपाशी प्रज्वलित करायचा। आणि घरामध्ये सुद्धा तोच की आधी प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ अक्षता ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला समई किंवा रोजचा दिवा लावा। हा प्रयोग तुम्ही करून बघा। तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल। माता लक्ष्मीलाही दिव्याला आसन दिलेले अत्यंत आवडते आणि तेही तिच्या आवडीची वस्तू म्हणजे अक्षता यांचे आसन दिलेले माता लक्ष्मीला सुद्धा खूप आवडते। आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, अजूनही 21 दिवसांपेक्षा थोडे जास्तच दिवस बाकी आहेत। तुम्हाला मी 21 दिवस लावण्याचे 2-3 प्रकारचे दिवे सांगत आहेत। असं काही नाही की याच महिन्यात केलं पाहिजे, या महिन्यात जितके दिवस जमेल तितके करा आणि पुढं कंटिन्यू करा। एकूण 21 दिवस आपल्याला हा दिवा लावायचा आहे। यासाठी तुम्हाला मातीचा किंवा कोणत्याही धातूचा दिवा घ्यायचा आहे। पितळ असू दे, चांदीचा असू दे किंवा मातीचा असू दे, कोणत्याही प्रकारचा असू दे, त्यामध्ये तुम्हाला कलाव्याच्या वाती घ्यायच्या आहेत। कलावा म्हणजे लाल रंगाची, आता मी इथं घेऊन बसले होते खरं, मी घेऊन बसले होते, कुठे गेलाय। लाल रंगाचा जो कलावा हातात बांधण्याचा जो असतो त्याच्यातले दोन धागे तुम्हाला सेपरेट, धागे म्हणजे जाड असे धागे सेपरेट करून ती वात पिळायची आहे। अशा तुम्ही 21 वाती या तयार सुद्धा मिळतात। लाल कलाव्याच्या वाती जर तुम्ही कुठल्याही मंदिराच्या इथे किंवा जिथं पूजेचं सामान मिळतं तिथं जर तुम्ही मागितलं तर तुम्हाला या लाल कलाव्याच्या तयार वाती देखील मिळतात। या 21 वाती तुम्हाला तयार ठेवायच्या आहेत। 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे। सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या, दिवा सकाळी जेव्हा लावाल तेव्हा हा प्रयोग करायचा नाही आहे। संध्याकाळी म्हणजे ह्याच्या काळी प्रदोषकाळी 6:30, 6, 7 या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला तीळ तेल आणि तूप ह्याचा कोणत्याही तिन्हीपैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करायचा आहे। पहिला दिवा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येत असतील, करणी बाधा भूत पिशाच्य किंवा जादूटोणा यासारखे प्रकार जर तुमच्या घरावर घडत असतील तर तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे। त्यामध्ये तिळाचं तेल घालायचं आहे, या कलाव्याची जी वात मी सांगितली ती घालायची आहे आणि चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला यामध्ये घालायची आहे।
आणि हा दिवा देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. उत्तर पूर्व दिशेला ह्याचा मुख असावं, म्हणजे दिव्याचं मुख आहे ते उत्तरेला किंवा पूर्वेला असावं. आणि तुम्हाला कुलदेवीजवळ प्रार्थना करायची आहे, ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात म्हणून माता कुलदेवी श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा सगळ्या देवांजवळ प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील या या अडचणी दूर होऊ दे. तुम्ही ज्या दिवशी सुरुवात कराल त्या दिवशीपासून सलग 21 दिवस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. मध्ये अडचण आली घाबरू नका, तेवढे 5 दिवस सोडून द्या, पुढे ओळीने ते कंटिन्यू करा. असा एकूण 21 दिवस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. किंवा पिरियड्स येऊन गेल्यानंतर चालू करा, म्हणजे सलग 21 दिवस मिळतील. तुम्हीच नाही, घरातल्या कुणी पण ही सेवा करू शकतं. म्हणजे हा अखंड दिवा तुमचा, अखंडचा अर्थ काय, ओळीनं 21 दिवस तुमचा हा दिवा प्रज्वलित होईल. दुसरा जो दिवा आहे तो नोकरी व्यापार, ज्यांना नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे, ज्यांचा पगार वाढत नाही आहे, ज्यांना नोकरी मिळत नाही आहे, ज्यांचा व्यवसाय कमी चालत आहे, व्यवसायामध्ये वृद्धी होत नाही आहे, सुख कमी आहे, धनलाभ होत नाही आहे, त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे हा दिवा आहे. तुम्हाला भीमसेनी कापूर लागेल, चौकोनी तुकड्यांमध्ये भीमसेनी कापूर असतो, कृपया करून तोच कापूर घ्या, दुसरा कोणताही कापूर जास्त परिणाम घडवत नाही. भीमसेनी कापराच्या 2 वड्या आणि 2 वेलदोडे हिरवे सालीसहित तुम्हाला लागणार आहेत. त्यामध्ये तुम्हाला मोलीचा जो मी सांगितली ती वात घालायची आहे आणि तूप घालायचं आहे, देशी तूप यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. आणि अशा प्रकारचा दिवा तुम्हाला 21 दिवस प्रज्वलित करायचा आहे. ज्यांना नोकरी व्यवसाय उधारी कर्ज धनलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची प्राप्ती हवी आहे त्यांच्यासाठी हा सलग 21 दिवसांचा दिवा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घराला, तुम्हाला तुमच्या घरातल्या व्यक्तींना नजर लागली आहे, कोणतीच कामे होत नाही आहेत, मुलं ऐकत नाही आहेत, मुलं अभ्यास करत नाही आहेत, मुलं व्यसनाधीन झाली आहेत किंवा पती व्यसनाधीन झाला आहे, अशा वेळेस तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा तयार करायचा आहे, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मोलीच्या 2 वातीची 1 वात करून घालायची आहे आणि त्यामध्ये चिमूटभर काळी मिरी घालायची आहे. हा सुद्धा दिवा सलग 21 दिवस तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि कुलदेवीला प्रार्थना करायची आहे. ज्या कोणत्या तुमच्या मी आत्ता सांगितल्यापैकी, म्हणजे नजर, कोणतीही काम होत नाहीत, मुले ऐकत नाहीत, मुलं व्यसनाधीन झाली आहेत, पती व्यसनाधीन झाला आहे, अशांसाठी हा दिवा आहे. आता पुन्हा एकदा सांगते, पिवळी मोहरी हा तोटका कुठलाही जादू संपवण्यासाठी, कापूर वेलची हा व्यापार वृद्धी धनवृद्धीसाठी आणि मुलांसाठी आणि व्यसनांसाठी काळ्या मिरीचा दिवा. आता एक प्रश्न मला येईल की ताई ह्यातली पिवळी मोहरी काय करायची, तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगते की दिवा हा संध्याकाळी लावलात की सकाळी त्यातली वात, त्यातली उरलेली मोहरी, चुकून जर त्यात काही तेल तूप उरलं असेल ते सर्व काही एखाद्या झाडाखाली घालायचं, दिवा स्वच्छ करायचा आणि पुन्हा संध्याकाळी नवीन सामान घेऊन, म्हणूनच तुम्हाला एका डब्यात पिवळी मोहरी, एका डब्यात कलाव्याच्या वाती आणि एका डब्यात तूप तेल जे काही आहे किंवा एका डब्यात काळी मिरी, भीमसेनी कापूर, हे जे कोणते दिवे तुम्ही लावणार आहेत त्याचं सामान एकत्र करून रोजच्या रोज दिवा स्वच्छ करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दिव्याखाली अक्षतांचं आसन घालायला तुम्हाला विसरायचं नाही आहे. आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला 3 दिवे लावायचे, लावू शकता. घरामध्ये जर काही तसा प्रॉब्लेम नसेल की का ग 3 दिवे लावलेत असं कुणी विचारणारं नसेल, तर 3 दिवे लावून प्रार्थना करू शकता. अन्यथा 21 दिवस 1 दिवा असं करून 3 अडचणी घालवू शकता. एका वेळेस 1ही दिवा लावू शकता, एका वेळेस 3ही दिवे लावू शकता. मध्ये सुतक पिरियड असं काही आलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये गॅप टाकायचा आहे आणि पुढे उरलेले दिवस कंटिन्यू करायचा आहे. एकूण काय, तर हा दिवा तुम्हाला 21 दिवस सलग प्रज्वलित करायचा आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती होती. पुढे भेटी नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.